नमस्कार, अश्विनी आपलं स्वागत करीत आहे वायजाई स्वयंपाकघरात. आपण साजरा करतोय नवरात्री नव आयडियल महोत्सव. एरवी आपण वायजाई स्वयंपाकघरात बराच हिरवा भाजीपाला बघितला आहे. आज आपण भेटायला आलो आहोत निर्मला ताई यांना. नमस्कार ताई. ताई या राज्यात एकमेव महिला आहेत ज्या निलाव करतात. नमस्कार ताई. ताई, आपला भाजीपाल्याचा निलाव होतो तर आपला संघर्ष सांगाल आणि या क्षेत्रात का यावं असंही सांगाल. आमचे म्हणजे मी वयाच्या 10 वर्षे असताना माझे वडील वारले. वारल्यानंतर मी मार्केटामध्ये माझ्या आईसोबत भाजीपाला माझे भाजीपाला घेत होते. त्यानुसार माझे घेत होते. पण माझं एक स्वप्न होतं की ह्या मार्केटामध्ये येऊन या मार्केटामध्ये माझ्या आईला कोणी उधार माल देत नव्हतं अशी स्थिती आमची होती. आम्ही 4 बहिणी बापनी भाऊनी गरीब परिस्थिती होती. आमची एकदम गरीब हलाकीची परिस्थिती होती की आमचे म्हणजे आम्ही 1-2 दिवस आणि आमचे आम्हाला जीव घालायची नंतर केळं शिजवून ते खाऊ घालायचे आम्हाला. म्हणजे अक्षदा भाजी वगैरे ते पण मिळत नव्हतं आम्हाला. तर मग माझ्या कोणी माल देत नव्हतं. माझं एक स्वप्न होतं ह्याच मार्केटामध्ये माझं अस्मिता निर्माण करीन आणि मी काय आणि स्त्री काय हे दाखवून देईन. कारण की माझे 10 वर्षात माझे वडील वारल्यानंतर आता काय करायचं. आम्ही 4 बहिणी भाऊनी बापनी माझ्या आईनी खूप संघर्ष करून आम्हाला वाढायला लावला. त्या माऊलीनी आज आम्हाला जग दाखवलं. आल्यानंतर मग मी आवडो भाजीपाला विकत होते सुभाष चौकात. माझं 1992 साला तर आमच्या रामदेव चौधरी यांच्याकडे माझं उतरायला माझं लग्न झालं. ताई, तुम्ही आतापर्यंत ह्या परिस्थितीत उभा आहात, या निलावाच्या ठिकाणी उभा आहात, तर तुमच्या पाठीमागे कोण उभं आहे? मी सांगते तुम्हाला की आम्हाला बाप भाऊ कोणीच होतं नाही. तर एक माझं एक माझं लग्न झालं होतं रामला शेतीने वाडी निघाली. आम्ही अशा अवस्थेमध्ये काहीच लोकांच्या मजूर कामाला जाणार होतो. माझं एक स्वप्न होतं मी जळगावमध्ये येऊन माझं इथं अस्तित्व निर्माण करीन. मी ज्या 1993 सालात माझी मुलगी झाली सुभाष चौकात अक्षरा तिचा झोका सुभाष चौकाच्या लोटगाडीला बांधून आणि मी भाजीपाला घेतली. मला माझ्या पतीची खूप साथ आहे. मी आज मार्केट कमिटीला उभी आहे आणि मी लिलाव करते. मला उज्ज्वल निकम साहेबांनी एक पुरस्कार दिला होता स्टेडियमला, तो एक पुरस्कार मिळालेला आहे. मला दिव्य मराठी मधून नाशिकला माझा सत्कार झाला. नाशिकला मला दिव्य मराठी 1-9 नंबर पेजवरती माझं पूर्ण हेडलाईन होती फोटो होता. बरंच मला खूपच पुरस्कार मिळाले. आज मी म्हणजे जे माझं काम आहे हे सर्व पुरुष लोक करतात, महिला कोणीच करणार नाही. कारण की सारखं 200, 211, 215, 220 आणि 550 दलाल मार्केटात आहे त्यांच्यामध्ये मी एकमेव महिला आहे. चौथी असून सुद्धा ताई उभे आहेत तर आपल्याला खूप मोठी प्रेरणा देतात. आपण बायजाई स्वयंपाकघराकडनं ताईचे खरंच मनापासून खूप खूप आभार. आपल्याला हा व्हिडिओ आवडलाच असणार तर लाईक कराल, त्याचप्रमाणे बायजाई चॅनलला शेअर पण कराल, सबस्क्राईबही कराल. पुन्हा भेटूया आणखीन एका नव दिग्गजासोबत. तोपर्यंत नमस्कार.